या बुलेटिनची सुरुवात करत एका मोठ्या बातमीनं. शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला. आमच्या सभेची परवानगी रद्द करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलोय आणि आता लोकांनी निवडणूक हाती घेतली असा इशारा शरद पवारांनी दिला. तर उमेदवारच असा दिलाय की त्याला निवडून देण्याशिवाय पर्याय नाही असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. जो उत्साह सगळ्या संस्कृतीने दाखवला तो फायद्याच्यानंतर एक वेगळंच दंश शिष्टाचं होऊन दिसलं. आणि त्याचं कारण मी विचार करत होतो, आज एवढा अंदाज कसं येतं सगळ्याच्या. नंतर माझ्या लक्षात आलं की उमेदवार असा मी निवडला की त्या उमेदवाराला निवडून देण्याशिवाय दुसरा कार्यक्रम आमच्या नाही. हा निकाल आज लोक या ठिकाणी आले. तर जळगावात गुलाबराव पाटलांची सभा झाली, यावेळी त्यांनी विरोधकांवर खास शैलीत टीका केली. माझं घर हे शनी शिंगणापूर आहे, कधी या समाजाच्या कार्यासाठी, आमचे दरवाजे 24 तास खुले असतात असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. यावेळी त्यांनी महिला मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. मेरा दरवाजा तो शनि शिंगणापूर है भाई साहब, कभी भी आओ काम करके लेके जाओ. असं कधी म्हटलं नाही कोणी. 8:30 दुकान चालू होतं गुलाबरावच, आया फोन लगाया जाओ, नाईक माईक ऑन करके बात करता हूं मैं, गाली भी देना है तो. असं तुझ्यासारखं नाही आप्पा, मीटिंग मध्ये बसले ना असे बसले, माझे पोर तर गोधडीपर्यंत येतात, उठ रे गुलाब उठ उठ. असं वाटलं तुम्हाला मंत्री आहे काय वाटतं तुम्हाला मी? बस त्या भाऊला तुम्ही आता विसरू नका. 20 तारखेला माझ्या माय बहिणी नवऱ्याचं ऐकजा नका, काय ती सांगते माझ्याकडे लक्ष द्या. तसे पती तुमचे माझ्या बरोबरच आहे, पण काही काही वात्रटपणा करतील थोडासा, त्यांना समजून सांगा. त्या जर उन्हात तर पगार बन होई जाई, या जर उन्हात तर 1 पिशे होई जाई. त्यामुळे या गोष्टीचा सारासार विचार करा. सिंधुदुर्गातल्या कुडाळ मतदारसंघात स्वराज पक्षाचे उमेदवार अनंतराज पाटकर सुद्धा निवडणूक रिंगणात आहेत आणि प्रस्थापितांना संधी देऊनही मूलभूत सुविधांचा प्रश्न अद्यापही मतदारसंघात का सुटलेला नाही असा सवाल त्यांनी केलाय. आरोग्य, शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन आणि रोजगार ह्याच सध्या सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, जो इथल्या ह्या आधीचे काही राजकीय नेतेमंडळी होते त्यांना हा भौतिक विकास करता आला नाही. म्हणजे विद्यमान आमदार असू देत किंवा सन्माननीय निलेश राणे साहेब असू देत, जे माजी खासदार आहेत त्यांचे वडील सध्या विद्यमान खासदार आहेत, सध्या हा जो भौतिक विकास आहे तो खूप मोठ्या प्रमाणात रखडलेला दिसतोय. शिर्डी मतदारसंघामध्ये दहशतवाद आहे असा प्रचार करणाऱ्या बाळासाहेब थोरात यांना विखे पाटलांनी टोला लगावला. आमचा दहशतवाद हा मतदारसंघाच्या विकासाचा असल्याचा पलटवार त्यांनी केला. मला तुम्हाला जनतेला विचारायचं, एक तरी आपली कृती अशी घडली का त्याच्यामध्ये आमचा दहशतवाद तुम्हाला दिसला? कुणीतरी बँकेचा माणूस उभा केला, याच्यावर जप्ती आली, तुम्ही दहशतवाद कोणाला संबोधताय? आमचा दहशतवाद आहे तो आमचा विकासाचा दहशतवाद आहे मित्र, मला सांगितलं पाहिजे. नांदेडमध्ये विशाल हिंदू महागर्जना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी कालीचरण महाराज यांनी बटेंगे तो कटेंगे या घोषणेवर प्रतिक्रिया दिली. जो हिंदू हिताबद्दल बोलेल त्यालाच मतदान करा असं वक्तव्य त्यांनी केलं. महाराष्ट्रात शिंदेचं सरकार आलं पाहिजे असंही ते म्हणाले. मग असा राजा तुम्ही सत्यात कसा बसवसा? स्वतः हिंदू वोट करून हिंदू लोक वोटिंग करतील तेव्हा कट्टर हिंदूवादी राजा बसेन की नाही? हिंदुत्वासाठी जर वोट करसाल तर तुम्ही जर दाळ तांदळासाठी आणि टमाट्याचे भाव कमी करण्यासाठी आणि तिकीट कमी करण्यासाठी आणि काय पेट्रोलसाठी जर वोट करत असाल तर तसे शामळे सोमळेच राजा बसणार आहे, तुम्हाला चॉकलेट देणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये निवडणुकीवर माओवाद्यांच्या दहशतीचं सावट आणि माओवाद्यांच्या धमक्यांमुळे राज्याचं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना झेड कॅटेगरीची सुरक्षा देण्यात आली आहे. धर्मराव बाबा अतिसंवेदनशील दुर्गम भागात जाऊन सुरक्षा व्यवस्थेत गराड्यात प्रचार करतायत. अतिदुर्गम भागात अतिसंवेदनशील भागात माओवाद्यांच्या गडामध्ये प्रचार करणं खूप धोक्याचं असतं. सुरक्षा व्यवस्था हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. तरी तुम्ही अतिसंवेदनशील भागात भामरागड एटापल्लीपासून सिरोंजापर्यंत फिरत आहात, काय म्हणाल? महत्त्वाचं म्हणजे हा निवडणूक प्रत्येक वेळी एक प्रकारचं पोलीस डिपार्टमेंटला कॅन्डिडेट जे आहेत त्यांना या सगळ्यांना थोडा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला काळजी घेऊनच फिरावं लागतं. आणि हे सगळं होत असताना आपल्याला जे काही आहे अडचणी आहेत सगळं आहेत, परंतु त्याच्यामधून सुरक्षा सेवा आपल्याला जाता येत नाही, कारण की पोलीसवालेही जाऊ देत नाही, कारण की त्यांचाही ते जबाबदारी आहे. तर त्या दृष्टिकोनातून हे सगळं आपण पाहतच आहात की आपल्याला सुरक्षा झेड आहे या क्षेत्रामध्ये, या जिल्ह्यामध्ये. मला सांगा, तुमचा अपहरणाचा अनुभव पाहता अतिसंवेदनशील भागात फिरत असताना कशा पद्धतीचं प्रिकॉशन किंवा सतर्कता बाळगली जाते तुमच्याकडून? आता सगळं या विभागामध्ये तर झेड कॅटेगरी आहे, सगळे आमचे शासनाकडून आपल्याला कॅटेगरी दिलेलं आहे, पोलीस दिलेलं आहे, प्रोटेक्शन SPU आहे आपल्या मागे आणि पोलीसचे लोक आहेत आपल्या सोबत, आणि त्या दृष्टीने सगळं व्यवस्थित आता प्रोटेक्शन असल्यामुळे काही फरक नाही पडत. आणि तसं पाहिलं तर नक्षल जे होता पहिल्याचा म्हणजे ते 90s काळाचा नक्षल वातावरण आणि आजच्या ह्याच्यामध्ये फार फरक आहे. तर एकूणच सतर्कता बाळगली जाते आणि परिस्थिती खूप सुधारणा झाली असली तरी सावधानता ह्या खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि तो घेऊनच प्रचार सुरू असल्याचं धर्मराव बाबांनी स्पष्ट केलं आहे. महेश तिवारी, बुलेटिन लोकमत, गडचिरोली. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार संजना जाधव यांना भाषणाच्या वेळी अश्रू अनावर झाले. कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव अशी लढत आहे. कन्नडमधील एका गावात भाषणात त्यांनी नवऱ्याकडून काय सोसलं हे सांगितलं, यावेळी त्यांना रडू कोसळलं आणि त्यांचे शब्द ऐकून उपस्थित महिलांना देखील अश्रू अनावर झाले. संजना जाधव या भाजपचे नेते रावसाहेब दानवेंची कन्या आहे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत लग्न केल्यानंतर काय काय सोसलं हे सांगायला त्यांनी सुरुवात करताच त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं, त्यांना थोडा वेळ भाषण थांबवावं लागलं. मी माझ्या वडिलांवर वाटेल ते या ठिकाणी माझ्या वडिलांवर वाटेल ते आरोप झाले, परंतु आम्ही सहन केले. का सहन केले? की एका लेकीच्या बापांनी ते सहन करायचे असता म्हणून सहन केले. एका मुलाचा बाप जरा असता तर तो या ठिकाणी रस्त्यावर उतरला असता, परंतु एका मुलीचा बाप आहे आणि एका मुलीचा बाप त्या ठिकाणी याच्यामुळे शांत बसला की एका मुलीचा बाप त्या ठिकाणी याच्यासाठी शांत बसला की आपली मुलगी तिथून लागतीये.